मी वसंत जोशी आमच्या तालुक्याच्या गावाच्या पोस्ट ऑफिसात गेल्या सात वर्षापासून कार्यरत आहे आमच्या ऑफिस हे तालुक्याच्या अगदी मध्यावर होते त्यामुळे आमच्या ऑफिसला जास्तच महत्त्व होते मी इकडे तालुक्याला राहत होतो माझे एक सहकारी आहे जीवन काळे म्हणून ते आणि मी आम्ही रोज एकत्रच ये जा करत होतो दोन दिवसापूर्वी माझी बदली जवळच्या एका खेडेगावात असलेल्या पोस्टात झाली ते तालुक्यापासून साधारण पन्नास किलोमीटर तरी होते मी त्या गावात आधी काही तीन ते चार वेळा तरी गेलो असेल पण आता मी गेल्या पाच वर्षात घर ते ऑफिस याच ठिकाणी जात येत असायचो मी आता आमच्या ऑफिसात असणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा निरोप घेऊन नवीन ऑफिसात जाण्यासाठी निघालो आधी मी सगळ्यांचा निरोप घेतला आणि मग माझ्यासोबत असलेले जीवन काळे हे मला सोडायला घरी आले ते आमच्या घराच्या थोडे पुढे राहत होते मी आधी जाऊन घराचे व्यवस्थित पाहून घेणार होतो म्हणून मी आधी त्या खेडेगावात गेलो आता त्या खेळ्यागावातच मी माझ्यासाठी पुढील आयुष्यात खूप काही करणार होतो मी आता त्या खेडेगावात आलो आणि पोस्टात जाऊन माझ्या बदलीचे कागदे त्या ठिकाणी असलेले आमचे साहेब सदाशिव कलिंदे यांना दिले त्या ठिकाणी मला आधीचेच काम होते मी सोबत असणाऱ्या आमच्या काही कार्यकर्त्यांना माझा परिचय दिला अगदी छोटेसे ते ऑफिस होते मला ते सगळे अपरिचित होते मला जवळच्या एका चाळीत घर मिळाले होते काही दिवसांनी मी माझ्या कुटुंबाला आणायचे ठरवले होते आता संध्याकाळचे सहा वाजत आले सगळीकडे पाऊस पडून गेल्याने गारवा तयार झाला झाडे हिरवीगार आणि जमीन चिखलमय झाली मी आमच्या पोस्टामधून घरी जायला निघालो मला घरी जायला पाच मिनटे लागत होते आजूबाजूला बरीच कौलारू घरे होती पण घरे कमी आणि झाडी जास्तच होती इस आमाचा मी जवळ असणाऱ्या माझ्या चाळीतील एका घराजवळ गेलो त्या ठिकाणी मी राहणार होतो मला त्या घराच्या चाव्या दिल्या गेल्या होत्या बाजूला एकच कुटुंब होते राघव आणि वसुधा ही दोघे माझ्या घराच्या अगदी बाजूलाच राहत होते मी आल्याचे पाहून त्यांनी माझे स्वागत केले मी हसून त्यांना नमस्कार केला मला त्यांच्या घरात ते दोघेच दिसले आता त्यांनी मला आत बोलावून जेवणाचे सांगितले आता रात्रही होत आली होती मी त्यांना जेवणाची हो म्हणालो दादा तुम्ही आमच्याकडे जेवायला येत जा वसुधा म्हणाली आई साहेब केव्हा येणार आहे मला जेवण वाढत ती म्हणाली बहुधा तिला मी थोडे उशिराच आणेल कारण इकडे माझी सोय व्यवस्थित झाली मी तिला बोलवून घेईल मी जेवता जेवता म्हणालो आता रात्रीचे साडेआठ झाले होते मी माझ्या खोलीत गेलो दोनच खोल्या मला दिल्या गेल्या होत्या मी बाहेरच्या खोलीत पलंगावर येऊन झोपून गेलो नऊ वाजत आले होते मी झोपलो होतो तेव्हा मला काही आवाज आलेत म्हणजे मांजरांचे ओरडणे वगैरे मी थोडा घाबरलो आणि पुन्हा डोळे लावून झोपलो आता सकाळ झाली सकाळची सात वाजत आलेत सकाळची कामे आटोपली आणि पोस्टात जायला निघालो तर मला वसुधाने आवाज दिला दादा चहा नाही घेता का या चहा घेऊन जा मी आत गेलो तर एका खुर्चीत राघव बसला होता माझ्याकडे नुसताच पाहत होता मी हसलो तेव्हा तो मला म्हणाला दादा या बसा या खुर्चीत त्याने मला बाजूच्या एका खुर्चीत बसण्याची खून केली मी खुर्चीत बसून चहा घेऊ लागलो काही वेळाने त्याचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो मी त्या घराबाहेर पडत असताना गावातले काही माणसे माझ्याकडे टक लावून पाहत होती पण का मला माहीत नव्हते हो मी गावाच्या मध्यातून पोस्टात गेलो आता पोस्टात माझे काम बाकी ठेवले होते ते पूर्ण करणं अजून काही लिफाफावर शिक्के मारायची बाकी होते मी पाहिले की हे काम आधीच कोणी केलेले होते मी माझ्या बाजूला टेबल असणाऱ्या एका व्यक्त्याला विचारले अहो जावळे दादा मी लिफापावर शिक्के मारायची बाकी होती तुमच्यापैकी कोणी केले का अहो जोशी दादा तुमच्या कामाला इकडे वेळ मिळत नाही तुमचे काम काय घेऊन बसलात मी विचारात पडलो अरे मग हे कोणी केले असेल जाऊ द्या आपले काम तर झालेत मला अजून काही लिफाफा आणि काही पत्रे मिळाली ते मी ठराविक पत्त्यानुसार लावायला सुरुवात केली या गावात भरपूर सुविधा झाल्या होत्या एक खेडेगाव होते बाजूला एक तालुका यांच्या जवळ होता त्यामुळे या, या ठिकाणी एक सरकारी दवाखाना होता त्याला मोठी मान्यता मिळाली होती आणि पत्रव्यवहार हा मोठ्या प्रमाणात होत होता मला टेलिफोन आवाजाने भानावर आणले मी फोन घेतला तर माझ्या पत्नीचा होता काय आशा बोल काय म्हणते मी बरी आहे तुम्ही कसे आहात पोचला तर काही कळवले पण नाहीत बोग नाही कळवले इकडे थोडे आल्या आल्या काम होते म्हणून नाही कळवल्या गेले मी एका बाजूच्या व्यक्तीकडे जेवण करायला जात असतो राघव नाव आहे त्याचे आणि त्याच्या पत्नीचे वसुधा मी असे म्हणतच असताना मला एक ग्लास किंवा काही असे भांडे पडायचा आवाज आला मी थोडा धचकलो मी हिला सांगितले की मी तुला नंतर फोन करतो तोपर्यंत काळजी घे म्हणून मी जवळच असलेल्या जावळेंना म्हणालो कसला आवाज आहे हा साहेब आता जावळे साहेब मला घाईतच म्हणाले माहीत नाही साहेब पण मला थोडे घाईतच दिसले ते आपल्या कामाला लागले पण मला काहीतरी वेगळेच जाणवत होते सकाळपासून मी जेव्हा त्या राघवच्या घरातून निघालो तेव्हा गावातले काही गावकरी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते दुपार झाली होती दुपारची दोन वाजत आले होते माझी अजून काही कामे बाकी होती पत्रांचा गठ्ठा हा त्यांच्या प्रत्यानुसार लावायला बाकी होता हे काम खूप अवघड होते शेवटी मी आता माझ्या खुर्चीवर नुसता बसलो होतो चावळे मला बाहेर जाताना दिसले इतक्यात मला राघव डबा घेऊन येताना दिसला वात आला आणि माझ्या टेबलावर तो डबा ठेवून बाजूच्या खुर्चीत बसला काहीच बोलला नाही तो असेपर्यंत मी जेवून घेतले मी जेव्हा जेवत होतो तेव्हा पोस्टात कोणीच नव्हते शिवाय या राघवच्या मी जेवण उरकवले आणि बाहेर हात धुवायला गेलो डबा तसाच पडून होता मी बाहेरून आलो तेव्हा राघव डबा लावत होता मी माझ्या खुर्शीत बसलो तेव्हा मला झोप सतावत होती मी एक डुलकी घ्यायचा विचार केला आणि मला झोप केव्हा लागली मी समजलेच नाही मला जाग आली तेव्हा दुपारची तीन वाजत होते मी पाहिले तर माझे काम हे व्यवस्थितरित्या झालेले होते आणि जावळे यांच्या लिखाणाच्या कामाला लागले होते मला त्यांना याबद्दल काही विचारायचे होते पण माझी हिंमतच होत नव्हती कारण मला माहीत होते हे नीट उत्तर देणार नाही मी उरलेले माझी कामे केले आणि जी अतिशय कठीण कामे होती ती झालेली होती संध्याकाळ झाली आणि मी माझ्या घरी जायला निघालो वातावरणात कमालीचा बदल झालेला होता सगळीकडे बारीक बारीक पावसाचे पाणी पडत होते बारीक बारीक पाऊस अंगावर पडून वेगळाच आनंद देऊन जात होते मी माझ्या घराजवळ आलो माझ्या घराशेजारी ते जोडपे माझी वाटच पाहत होते मी आधी माझ्या घरी जाऊन थोड्या वेळाने यांच्याकडे जाण्याचा विचार केला पण त्यांनी मला आधीच बोलवले दादा स्वयंपाक तयार आहे जेवणच करून जा असे म्हणून वसुधा मला बोलावू लागली मी त्यांच्याकडे गेलो आणि जेवण करून घेतले असे करता करता दहा दिवस कसे गेले मला हे समजलेच नाही मला आता दुपारी एक फोन आला तो माझ्या पत्नीचा होता अहो आमची तयारी झाली आहे आम्ही येत आहोत बोलत असताना आवाज खरखर -कर करत होता मी घरी गेलो आणि राघाव आला जेवण करून मी पुन्हा झोपी गेलो काही वेळाने जाग आली तेव्हा मी पाहिले नेहमीप्रमाणे माझी कामे झालेली होती संध्याकाळी मी जेव्हा घरी जायला निघालो तेव्हा रस्त्यात मला माझी पत्नी आणि मुलगा भेटले ते माझ्या पोस्ट ऑफिसाकडे येत होते मी त्यांना जवळ बोलवले आणि त्यांच्याकडचा सा सामान घेतला माझा मुलगा आठ वर्षाचा होता त्यांना घेऊन मी माझ्या खोलीकडे गेलो मला गावात बाजारात जाऊन काही सामान आणायचा होता ज्या गोष्टी जेवण आवश्यक आहेत त्या घ्यायच्या होत्या मी आधी यांना खोलीत नेणार होतो आता मी माझ्या खोलीकडे आलो आणि हिला सांगितले की आपल्या बाजूच्या खोलीत एक जोडपे राहते हे मला जेवण आणि चहा वेळोवेळी देत आहेत मी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला पण काहीच प्रतिसाद आला नाही आणि त्यातच माझे दारावर लक्ष गेले इकडे कुलूप लावले होते मी जाणाऱ्या एका ओळखीच्या म्हणजे नुसतंच तोंड ओळखी असणाऱ्या व्यक्तीला आवाज दिला आणि त्याला त्याबद्दल विचारले तर तो म्हणाला काय दादा मस्करी करताय का माझी मी म्हणालो कसली मस्करी अहो दादा हा राघव आणि त्याची पत्नी हे एक वर्षापूर्वी हे जग सोडून गेले आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही यांच्याकडे जेवण करत होते हे कसे शक्य आहे माझ्या हातातून सामान जोरात खाली पडला मला काहीच उमगले नाही माझे सारे अंग थरथर करत होते मी माझ्या खोलीत गेलो तर आतमध्ये सगळं सामान आणून ठेवला होता आणि मला आत एक गोष्ट आठवू लागली मग माझी कामे कोण करत असे आणि ते जावळे जेव्हा बाहेर जात असायचे एव्हाच हा राघाव यायचा हा सर्व प्रकार माझ्या लक्षात आला आणि मी हे कळकळून माझ्या पत्नीला समजून सांगितले आणि तिला माझ्यावर विश्वासच बसत नव्हता मित्रांनो हो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुमच्याकडे अशा काही कथा असतील अनुभव असतील तर तुम्ही तुमची अनुभव आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आय डीला पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता